कंपनी औरंगाबादला खासदार झाली यांच्या प्रयत्नांना यश। 700 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली अमेरिकन आयटी कंपनी बंगळुरूला जाणार असतानाच तिला औरंगाबादमध्ये आणण्यासाठी जलील यांना यश आले। हैदराबादमध्ये मुख्यालय असलेल्या अमेरिकन आयटी कंपनीने व्यापार वृद्धी करण्यासाठी बंगळुरूमध्ये नवीन कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। याची माहिती मिळताच जलील यांनी त्यांना संपर्क साधत त्यांची नवीन कंपनी औरंगाबादच्या ऑरिक सिटीमध्ये DMIC सुरू करण्याची विनंती केली, मात्र त्यांचा काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे जलील यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला। विशेष म्हणजे या कंपनीचे मालक मिर्झा अहमद बेग यांचे वडील आणि जलील यांचे वडील एकत्र सोबत नोकरीला होते। त्यानंतर एका दौऱ्याच्या निमित्ताने अमेरिकेत जलील यांनी पुन्हा एकदा मिर्झा अहमद बेग यांच्याशी संवाद साधत त्यांना औरंगाबाद येथे कसा फायदा होणार हे देखील पटवून दिल्यावर अखेर मिर्झा अहमद बेग यांनी औरंगाबादला गुंतवणूक करण्यास होकार दिला असून वर्षअखेर कंपनीचे कामकाज सुरू होऊ शकते। 500 तरुणांना रोजगार मिळणार। जलील औरंगाबाद जिल्ह्यात येत असलेल्या या आयटी कंपनीमुळे 500 लोकांना रोजगार मिळणार आहे, तर यासाठी संबंधित कंपनीच्या समितीने औरंगाबादचा दौरा करून जागेची पाहणी सुद्धा केली आहे, त्यामुळे फेब्रुवारी 2023 पर्यंत ही कंपनी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे याचा मोठा फायदा औरंगाबादला होणार असून शहरातील 500 तरुणांना रोजगार मिळणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील बोलताना म्हटले आहे। प्रतिनिधी शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, महा24 न्यूज, अहमदनगर।